नमस्कार, मी मिनल माळी मडवी. जय गणेश पावडबाय, राजश्री लॉटरी आणि सहप्रायोजक इन्फ्राटेक या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. गुजरातमधील द्वारकाधीशमध्ये जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेण्याची अनेक भाविकांची इच्छा असते, मात्र प्रत्येकाला ते शक्य होत नाही. अशा भाविकांसाठी जळगावमधील श्री गर्जना गणेश मित्र मंडळाच्या वतीनं गुजरात येथील द्वारका मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा जळगाव शहरात साकारण्यात आलाय. देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही द्वारका नगरीचं जे डेकोरेशन ठेवलेलं आहे, कारण कसं आहे, काही भाविक स्वतः तिथे जाऊ शकत नाही किंवा काहींना तिथे जाण्याची इच्छा असताना सुद्धा जाऊ शकत नाही. तर या दिवसामध्ये आम्ही त्या लोकांसाठी किंवा इतर लोकांसाठी सुद्धा आम्ही द्वारका नगरीचं इथे डेकोरेशन केलेलं आहे की जेणेकरून ज्या भाविकांची इच्छा असते किंवा ज्यांना दर्शन घ्यायची इच्छा असते त्या आमच्याकडे येऊन दर्शन घेऊ शकतात. गेल्या आपल्या 6वं वर्ष आहे आपण संगमरवरीची मूर्ती बसवण्यात आलेली आणि मंडळाचं हे आपलं 10वं वर्ष आहे. आपलं पुढचं वर्ष आहे 11वं वर्ष. आपण आजपर्यंत सर्व देवभक्तीचेच आपण आरास साकारण्यात आले. जे भाविक तिथपर्यंत जाऊ शकत नाही त्यांना आपण इथे दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिल्लीमधील लाल किल्ल्याचा इतिहास भाविकांना माहीत व्हावा या उद्देशानं जळगावमधील लालबाग मित्र मंडळाच्या वतीनं दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या प्रतिकृतीचा देखावा जळगाव शहरात साकारण्यात आलाय. हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. जळगावकरांना लालबाग मित्र मंडळ नेहमीच काहीतरी एक वेगळं देण्याचा प्रयत्न करतं. त्याचप्रमाणे यंदा आपण लाल किल्ल्याचं प्रदर्शन या ठिकाणी दिलं की जळगावकरांना लाल किल्ल्याची माहिती ही सर्वांना माहीत व्हावी. आजचा बालक असेल, तरुण असेल, त्यांना सगळ्यांना माहीत व्हावं. आणि मंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण विविध उपक्रम मोठे मोठे राबवले, त्याचप्रमाणे लाल किल्ल्याचं देखील यावेळेस आपण राबवित आहोत. आपण मी लालबाग मित्र मंडळामध्ये 2010 वर्षापासून आपण स्थापन केलेलं आहे मंडळ. बंटी भाऊंच्या माध्यमातून आपण स्थापन केलेलं आहे. गेल्या 14 वर्षामध्ये आपण खूप काही उपक्रम राबवले. त्या उपक्रमामध्ये एक लाईव्ह सादरीकरण, अमरनाथ, केदारनाथ हे मोठे मोठे कार्यक्रम घेण्यात येत आहे. पण ह्यावर्षी आपण लाल किल्ला चा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं असताना लाल किल्ला काय आहे. पुण्यातील सदाशिवपेठेतील छत्रपती राजाराम मंडळानं शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती बनवली. याच मंदिरात त्यांनी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्या या मंदिराला पुणेकरांसह भाविकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. पुण्यातील सदाशिवपेठेत अपुऱ्या जागेमुळे त्यांनी हे मंदिर हँगिंग पद्धतीनं बनवलंय. शेगावच्या गजानन महाराज मंदिरात असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा समावेश या मंदिरात केलेला आहे, त्यामुळे भाविकांना अगदी शेगावला आल्याची भावना येते. याच मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. पुण्यातले गणपती नावाजले जातात, गणेशोत्सव संपूर्ण नावाजला जातो तो मंडळांच्या देखाव्यामुळे. आपण जिथे आता उभे आहोत तो देखावा शेगावचं गजानन महाराजांचं जे मंदिर आहे त्याचा देखावा बनवलेला आहे. आणि पूर्णपणे हँगिंग हा देखावा जो आहे तो पुण्यातील सदाशिवपेठेमध्ये छत्रपती राजाराम मंडळाने रेखाटलेला आहे. आणि तो पाहण्यासाठी जे आहे ती पुणेकरांची मोठी गर्दी होती आहे. आपल्यासोबत स्वतः मंडळाचे अध्यक्ष निंबाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. नेमकं कशा रीतीने हा देखावा बनवलेला आहे आणि का असा देखावा हँगिंग प्रकारचा बनवला? आपल्याला माहिती सदाशिवपेठ हा अतिशय गर्दीचा भाग आहे. इथं शाळा, क्लासेस, दवाखाने असे आहे आणि एकदम अरुंद रोडचा असलेला बाजारपेठ असलेला भाग आहे. आणि ह्या इथं जर देखावा करायचा तर तो अशक्य आहे सगळ्या शासनाचे नियमावली सोडून. मग त्यामुळे आम्ही 20-21 वर्षापूर्वी हँगिंग मँडोची संकल्पना आणली की ज्याच्यामुळे रहदारीला कुठल्याही पद्धतीचा ताण होणार नाही आणि रहदारी सुटसुटीत राहील. सार्वजनिक गणेशोत्सव हा कुठणाला न अडचण करता कसा करता येईल ही संकल्पना पहिल्यापासून छत्रपती राजाराम मंडळाची आहे. तर अतिशय हुबेहूब असणारं हे मंदिर आणि या मंदिरामध्ये जर आपण पाहिलं तर अगदी शेगावला आलेला जो फील आहे
तो शेगावला आल्यासारखा शेगावच्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे वाटतं तसाच प्रकारचा जो भावना आहे ती नागरिकांकडून देखील अशा प्रकारे व्यक्त केली जाते. रोहन कदम. वाशी विभागातील पहिला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला वाशीचा राजा यंदा राजस्थानमधील पद्मावत भवनात मोठ्या थाटात विराजमान झालाय. वाशीचा राजा गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मागील 50 वर्षांपासून लोकमान्य टिळकांच्या सामाजिक प्रबोधनाचा विचार या मंडळाकडून जपण्यात येतोय. मंडळाचे अध्यक्ष आनंद चौगुले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. या गणपतीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे. आपण वाशीतील सेक्टर 1 मध्ये आहोत. या ठिकाणी वाशीचा राजा या गणपतीचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर याची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलेली आहे. गणेश भक्तांनी मोठी गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधून या ठिकाणी राजस्थानमध्ये असलेल्या पद्मावत देखाव्याचा देखावा देखील रेखाटण्यात आलेला आहे. हा देखावा बघण्यासाठी या ठिकाणी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येने जे आहे नागरिक जे आहे हे फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. आपल्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. या ठिकाणी तुम्ही सामाजिक उपक्रम देखील राबवले असल्याची माहिती भेटते. नेमके काय काय सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि इतर गणेश मंडळ आहेत त्यांना काय आवाहन कराल? आम्ही आमचं हे मंडळ आहे नेहमी लहान मुलांसाठी महिलांसाठी नेहमी सामाजिक बांधिलकी बांधून ठेवलेलं आहे. आमच्याकडे मेडिकल कॅम्प होतात जसं MGMचं झालं अपोलोचं दोन आम्ही मेडिकल कॅम्प घेतले. लहान मुलांचे भरपूर कार्यक्रम होतात म्हणजे जसं काय स्मरणशक्ती म्हणा निबंध स्पर्धा म्हणा मैदानी स्पर्धा म्हणा ह्या भरपूर कार्यक्रम आमच्याकडे लहान मुलांचे होत असतात. नक्कीच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त या ठिकाणी वाशीच्या राजा गणपतीच्या समोर जे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत हेच असे सामाजिक उपक्रम जे आहे इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राबवण्याचं जे आवाहन जे आहे हे मंडळाचे अध्यक्ष आनंद चौगुले यांनी केलेलं आहे. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. गणरायासाठी हिंगोली शहर पेठच्या नवयुवक गणेश मंडळानं चांद्रयान 3 देखावा सादर केलाय. मानाच्या 96 गणपतींपैकी 10 गणेश मंडळाचे प्रभाकर सालमोटे यांनी गेल्या 57 वर्षांची परंपरा कायम ठेवली. यावेळी त्यांनी गणरायासाठी चांद्रयान 3 देखावा सादर केला. विशेष म्हणजे शाडू मातीचा गणपती ते स्वतः हातानं घरीच तयार करतात आणि सजावट स्वतःच करतात. या देखाव्याला नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी. पाहूया. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरातील शहरपेठ या ठिकाणी नवयुवक गणेश मंडळ या ठिकाणी सार्वजनिक जे देखावे आहेत हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या 57 वर्षापासून हे देखावे या ठिकाणी सादर करत आहेत. प्रभाकर सालमोटे सर या ठिकाणी विविध देखावे देखील सादर करत आहेत. आज या ठिकाणी चंद्रयान 3 हा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीचं या ठिकाणी साहित्य लागलेलं आहे आणि काय संकल्पना आहे. सर नमस्कार. नवयुवक गणेश मंडळ वसमतमध्ये नव्हे, हिंगोली जिल्ह्यात नव्हे, मराठवाड्यात नव्हे, तर अनेक अशी महाराष्ट्रातली गणपती उत्सवासाठी ठेवलेले बक्षिसं प्रभाकर सालमोटे त्यांचे सगळे चिरंजीव त्यांचे सगळे सहकारी या गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाळू लोंढे असो बाळू सालमोटे असो मन्मथ सालमोटे असो या ठिकाणचे खूप खूप कार्यकर्ते अमोल सालमोटे असो असे अनेक सहकारी जीवाचं रान करून या गणेश मंडळाचं नावलौकिक आणि अतिशय उत्कृष्ट असे देखावे या गणेश मंडळानं गेल्या 57 वर्षापासून या वसमत शहरात दाखवलेले आहेत. आतापर्यंत देखावे केलेले आहेत यामध्ये का पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत? आम्हाला बेटी बचावला एक महाराष्ट्र सरकारचे तर्फे लोकमान्य टिळक गणपती महोत्सव तर्फे पहिला नंबर जिल्हा पारितोषिक पहिलं भेटलेलं आहे श्री नवयुवक गणेश मंडळाला आणि तालुका प्रथम क्रमांक भेटलेला आहे.
या ठिकाणी चंद्रयान थ्री ज्या ज्या लोकांनी पाहिलं नाही नागरिकांनी पाहिलं नाही ते नवयुवक गणेश मंडळ शहर पेठ या ठिकाणी गणपती बाप्पांच्या या समोर नवीन देखावा देखील सादर केलेला आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांचा या चंद्रयान पाहण्यासाठी अतिशय उत्साहात नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली। लोकमान्य सेवा समिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नवसाला पावणारा ऐरोलीच्या महाराजाचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष, त्यामुळे मंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय। रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उत्तराखंड राज्यातल्या प्रसिद्ध देवस्थान असलेल्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती या मंडळातर्फे उभारण्यात आले। ऐरोलीतील नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणरायाची ओळख आहे। संपूर्ण नवी मुंबई शहरातून या गणरायाच्या दर्शनासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतात। या संदर्भात मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। संकल्पना तुमच्या मनात कशी आलेली आहे की या ठिकाणी केदारनाथांची प्रतिकृती या ठिकाणी? आतापर्यंत गेल्या 24 वर्षापर्यंत मंडळाने विविध सामाजिक देखावे सादर करण्याचा प्रयत्न केला, मग चलचित्राच्या माध्यमातून केला, परंतु यंदा 25 वर्ष असल्याकारणाने एक नागरिकांना एक वेगळं काहीतरी द्यावं असे कार्यकर्त्यांची माझी देखील मानस होती की एक वेगळं काहीतरी आपण दिलं पाहिजे। आणि माझ्या मनात आलं की केदारनाथचे आज पाहिलं असं ट्रेंड, केदारनाथ मंदिराचं ट्रेंड असल्याकारणाने आपण केदारनाथ मंदिराची प्रतिकृती सादर करावी या अंतर्गत आम्ही हा ज्या देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। नक्कीच वेगळा देखावा जो आहे तो या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न जो आहे मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडनं साकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई। जोगेश्वरी येथील एकदंत मित्र मंडळाला 48 वर्ष पूर्ण झालेत। दरवर्षी देखाव्यातून समाज प्रबोधन करत असतात। यंदा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सव का साजरा केला होता आणि आता गणेश उत्सव कशा प्रकारे होतोय याचं पूर्ण ज्ञान देखाव्यातून मांडण्यात आले। जोगेश्वरीचा एकदंत नवसाला पावणारा म्हणून त्यांची ख्याती आहे। हे मंडळ दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक सत्कार, बालदिन, महिला दिन, कोविड काळात लोकांना मदत, खेड चिपळून पूरग्रस्तांना मदत असे अनेक उपक्रम मंडळामार्फत राबवले जातात। गणेश मंडळ रहिवासी सेवा संघ जोगेश्वरीचा एकदंत संजय नगर जोगेश्वरी पूर्व, मी महेश महादेव गवानकर अध्यक्ष। गणेशोत्सव 2023 साजरा करत असताना आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित आम्ही आज ह्या देखावा आम्ही सादर करत आहोत। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव का साजरा केला होता आणि आताची परिस्थिती काय आहे या देखाव्यातून आम्ही लोकांना मेसेज देत आहोत। जळगावातील शहर पोलीस स्थानक इथं गणरायाची स्थापना करण्यात आली। बुधवारी 9व्या दिवशी गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। विसर्जनादरम्यान पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरला। गुरुवारी अनंत चतुर्दशी असल्यानं जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, त्यामुळे पोलीस स्थानकातील या बाप्पाचं 9व्या दिवशीच विसर्जन करण्यात आले। यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात शहर पोलीस स्थानक दुमदुमून गेलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी, पाहूयात। जळगावातील शहर पोलीस स्थानकातील बाप्पाला आज अखेरचा या ठिकाणी निरोप देण्यात येत आहे। एरवी वर्दीवर असणाऱ्या पोलीस दादांनी आज या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवला असून या ठिकाणी गणरायाला अखेरचा निरोप देण्यात येत आहे। वर्दीधारी पोलीस कर्मचारी एरवी वर्दीवर असतात, मात्र आज या ठिकाणी जळगावातील शहर पोलीस स्थानकातील बाप्पाला या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यात येत आहे। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जय घोष करत अनेक पोलीस कर्मचारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत।
आणि आपण पाहू शकता की जळगावातील शहर पोलीस स्थानकातील बाप्पाला या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यात येत आहे. गणरायाची मूर्ती या ठिकाणून निघाली आहे. अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी एरवी वर्दीवर असतात, मात्र आज कुठेतरी आनंद मिळा या ठिकाणी ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत या ठिकाणी सहभागी झाले. आमच्या सोबत काही कर्मचारी एरवी वर्दीत असतात, मात्र गणरायाला आज निरोप देण्यात आहे. काय सांगणार, गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जय घोष करत जळगावातील शहर पोलीस स्थानकातील बाप्पाला या ठिकाणी अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपेक्षक चंद्रकांत गवडी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचीही या ठिकाणी उपस्थिती आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याचा जय घोषात शहर पोलीस स्थानकातील बाप्पा या ठिकाणी विसर्जन मिरवणुकीसाठी या ठिकाणी निघाला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव. बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं, आता बाप्पाचं विसर्जनही मोठ्या जल्लोषात होणार आहे. बाप्पाच्या विसर्जनासाठी आता महानगरपालिका कर्मचारी, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल तसंच महानगरपालिकेचे जीवरक्षक हे बाप्पाच्या विसर्जनाच्या तयारीला लागले. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी अधिकारी आणि कर्मचारी विसर्जनाच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज होताना दिसतंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी. बाप्पाचं आगमन मोठ्या जल्लोषात झालं सुद्धा आणि अवघ्या एक दिवसाने बाप्पाचं विसर्जन मोठ्या जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या आपण माहिम येथील समुद्र किनारे आपण पाहू शकतो. इथे या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सज्ज झालेले. त्याचं कारण म्हणजेच की बाप्पाचं विसर्जन हे उद्या मोठ्या जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो पोलीस निरीक्षक म्हणून इथे रचण्यात आलेलं आहे. त्याचं कारण म्हणजेच की जे विसर्जनासाठी भाविक येणार आहेत ते या विसर्जनाला कोणताही गालबोट लागू नये किंवा कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो जे इथे जे कक्ष तयार करण्यात आलेलं आपण पाहू शकतो. भाविकांच्या सुरक्षेसाठी जे प्रथमोपचार केंद्र, जे वैद्यकीय कर्मचारी अधिकारी असतील इथे बसण्यासाठी इथे कक्ष तयार करण्यात आलेले आपण पाहू शकतो. जे सामाजिक संस्था त्यांच्यासाठी इथे कक्षाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण पाहिलं तर अग्निशमन दलाच्या जीवरक्षक असतील किंवा महानगरपालिकेच्या जीवरक्षक असतील त्यांच्यासाठी इथे कक्षाची बांधणी तयार करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतो. आपण पाहिलं तर उद्या जे मुस्लिम समाजाचा जो ईद मिलाद जो मोठा सण मानला जाणार आहे तो बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी आल्यानंतर आता पोलिसांची चांगली तारंब उडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र या दोन्ही सणांना पोलीस कशा प्रकारे हाताळतात ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं ठरणार. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र धोळचं, अनिल सावरे, जय महाराष्ट्र. नवी मुंबईतील वाशी इथं गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळाचं यंदाचं हे 39वं वर्ष आहे. यावेळी इथला बाप्पा राजमहलात विराजमान झालाय. गणरायाच्या मूर्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. शिवरायांचे विचार जनमानसात अधिक दृढ करण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात आली. या ठिकाणी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त मोठी गर्दी करतात. या मंडळाचे अध्यक्ष विजय वाळुंज यांच्याशी बातचीत केले आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी. गणेशोत्सव म्हणलं की सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण येतं. आपण वाशीतील सेक्टर 16A मध्ये आहोत. या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 16A मध्ये गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा या मंडळातर्फे गणेशाचे आगमन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी राजमहलाचा देखावा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. गणेश भक्तगण या ठिकाणी मोठ्या संख्येने येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठी गर्दी केलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक मंडळांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे समाज उपयोगी कार्यक्रम आयोजन केले जातात, तशाच पद्धतीने या ठिकाणी देखील कार्यक्रम आयोजन केलेले आहेत. मंडळाचे अध्यक्ष आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल, काय काय कार्यक्रम तुमच्या मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त राबवले गेलेले? गणेशोत्सव म्हटला की आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आलेच, परंतु त्याचबरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक सामाजिक उपक्रमही या मंडळातर्फे राबवत असतो.
आपण जसे की माधव सुपर स्पेशालिटीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मेडिकल कॅम्प घेतले, त्याचप्रमाणे इन्फिगो आय केअर जे सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल आहे यांच्या माध्यमातून आम्ही आय चेकअप कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मंडळातील कार्यकर्ते आहेत जे ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असतात. अनेक असे कार्यक्रम आहेत ज्याप्रमाणे जे पुरुष मंडळी जे मुले मंडळामध्ये जागरण करत असतात त्याचप्रमाणे आम्ही या गेले 4 वर्षापासून एक नवीन कन्सेप्ट आमच्या मंडळामध्ये योजली आहे, महिला जागरण. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई. मिरज शहरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची लग्न जुळत नसल्यानं डोक्याला बाशिंग बांधून घोड्यावरून वरात काढून देखाव्याच्या रूपात व्यथा मांडण्यात आले. शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून विविध सामाजिक, ऐतिहासिक, प्रबोधनात्मक असे सजीव आणि निर्जीव देखावे सादर केले जातात, पण महात्मा गणेश उत्सव मंडळ नदीवेस माळी गल्ली यांनी अनोखा देखावा सादर करून मंडळाच्या होतकरू सदस्यांची लग्न जुळत नसल्याची व्यथा समाजासमोर मांडली. आज आपण एक सजीव देखावा सादर करत आहोत, तो म्हणजे कोणी मुलगी देता का? आज आमच्या मंडळातीलच असे काही उमेदवार आहेत त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. ते उद्योजक आहेत, निर्व्यसनी मुलं आहेत, तरी काही कारण मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मुलांच्या अपेक्षा कमी असून मुलींच्या जास्त झाल्या आहेत. आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यामुळं लग्नासाठी मुली मिळत नाहीत. या भावना आम्ही शासन दरबारी आणि नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या देखाव्याचं आयोजन केलं होतं. महात्मा गणेश मंडळाने आज या ठिकाणी मुलगी देता का या विषयावर सजीव देखावा इथं सादर करण्यात आला. खरं म्हणजे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला या ठिकाणी मुलगी मागण्याची वेळ आली. ज्याला आपण अन्नधान्य पिकवून आम्हाला जगवणारा शेतकरी आज या ठिकाणी आम्हाला मुलगी देता का मुलगी या विषयावर अतिशय गांभीर्यानं त्यांच्या मुलांची परिस्थिती तो डोळ्यांनी बघतोय. जयगणेश पावडबाय, राजश्री लॉटरी आणि सहप्रायोजक इन्फ्राटेक या विशेष कार्यक्रमात तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.